नमस्कार, लज्जतदार मेजवानीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आणि तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। नागपंचमी विशेष आज आपण घेऊन आलो आहोत जुन्या आठवड्यांना नवीन उजाळा देऊन भाजणीचे मुटके। भाजणीचे मुटके ही आगरी पद्धतीतील पारंपरिक अशी डिश आहे आणि विशेष करून ही डिश नागपंचमीच्या दिवशीच तयार केली जाते। तर चला आता पाहूया भाजणीचे मुटके। भाजणीच्या मुटक्यांसाठी लागणारं साहित्य आणि कृती आता आपण पाहूया। एक वाटी तांदूळ, एक वाटी गूळ, सुका मेवा, एक चमचा वेलची आणि जायफळ पूड, एक वाटी किसलेलं ओलं खोबरं, दोन चमचे तूप। अशाच नवीन स्वादिष्ट अप्रतिम रेसिपींसाठी लज्जतदार मेजवानीला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकनवर क्लिक करा। प्रथम एका भांड्यामध्ये आपण एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि पाणी घालून हे तांदूळ जे आहेत हे आपल्याला 4 तास भिजत घालायचे आहेत। तुम्ही घरातले कुठलेही तुमच्या आवडीचे तांदूळ घेऊ शकता, कुठलेही अवेलेबल तांदूळ घेऊ शकता। आता हे मी 4 तासासाठी भिजत घेतलेले आहेत। 4 तास आपले झालेले आहेत। तुम्ही पाहत असाल तर तांदूळ जे मी तुम्हाला दाखवते काढून, हे तांदूळ जे आहेत ते छान असे भिजलेले आहेत। ह्यातलं आता पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर सुती कपड्यावरती मी हे तांदूळ जे आहेत हे काढून घेतलेले आहेत आणि 5 मिनटासाठी हे तांदूळ जे आहेत ते आपल्याला असेच ठेवायचे, जेणेकरून त्यातला जो पाणी आहे, जास्त पाणी, एक्सेस पाणी, तो निघून जाईल। आणि त्याच्यानंतर हे तांदूळ जे आहेत हे आपल्याला सुकत घालायचे आहेत। आपल्या त्या इथे 5 मिनटं झालेली आहेत। तुम्ही पाहत असाल तर पाणी, जो जास्तीचं पाणी जे होतं ते निघून गेलेलं आहे। आता हे जे तांदूळ आहेत हे मी सुती कपड्यावरती पसरवून 1/2 तास सुकवून घेणार आहे। हे आपल्याला पंख्यावरती सुकवायचे आहेत, उन्हात सुकवायचे नाही आहेत। 1/2 तास आपला इथे झालेला आहे। तुम्ही पाहत असाल जे तांदूळ आहेत हे छान असे बऱ्यापैकी आपले सुकलेले आहेत मस्तपैकी। आता आपण हे जे तांदूळ आहेत हे भाजून घेणार आहोत, जेणेकरून ह्याच्यातला जो दमटपणा आहे तो पूर्ण निघून जाईल आणि खमंग असे आपले हे तांदूळ भाजून होतील। आता मी इथे गॅस ऑन करून तवा तापत ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती हे जे तांदूळ आहेत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। हे मीडियम आचेवरती आपल्याला तांदूळ जे आहेत ते छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। 1/2 तासासाठी आपल्याला हे तांदूळ छान असे भाजून घ्यायचे आहेत। तांदूळाचा रंग जो आहे तो लालसर होईपर्यंत हे तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहत असाल तर आपला तांदळाचा रंग इथे बदललेला आहे आणि 1/2 तास इथे झालेला आहे। आपले तांदूळ जे आहेत ते छान असे लालसर व्हायला लागलेले आहेत, मस्त असे खरपूस आणि खमंग असे भाजून झालेले आहेत आणि ह्याच्यात जे पाणी होतं तेही निघून गेलेलं आहे। तर आता आपले जे तांदूळ आहेत इथे छान असे भाजून झालेले आहेत। ह्याला आगरी भाषेत कुरमुरे असे सुद्धा म्हणतात। तर जे तांदूळ जे आहेत ते छान असे खरपूस आपल्या इथे भाजून झालेले आहेत। आपण आता ह्याला प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि 5 मिनटासाठी थंड करत ठेवणार आहोत। जर गरम गरम हे तुम्ही दळून घेतलेत तर मिक्सरच्या भांड्याला हे चिकटून राहतील, म्हणून आपण ह्याला 5 मिनटं थंड करून घेणार आहोत। आपले आता इथे तांदूळ जे आहेत 5 मिनटं झालेली आहेत आणि थंडसुद्धा झालेली आहेत। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे जरा रवाळदार म्हणजे जरा जाडसर असे दळून घ्यायचे आहेत। मी पाहत असाल तर भाजलेल्या तांदळाचं जाडसर असं पीठ आपण इथे तयार करून घेतलेलं आहे। आता आपण पुढची कृती पाहूया। प्रथम गॅस ऑन करून आपण पातेलं तापत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी घालणार आहोत। हे पाणी आपल्याला थोडं गरम झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये गूळ घालणार आहोत 1 वाटी, आणि गूळ घातल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 1 वाटी खोबरं घालणार आहोत, किसलेलं बारीक खोबरं जे आपण घेतलं होतं ते, आणि हे छान असं मिक्स करून घेणार आहोत। ह्याच्यामध्ये आता आपण 2 चमचे तूप घालणार आहोत। इथे तूप ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलं तरीही चालेल। आणि आता ह्या पाण्याला छान अशी आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे। आपल्याला ह्या पाण्यामध्ये गूळ जे आहे ते छान असं वितळवून घ्यायचं आहे, म्हणून 5 ते 10 मिनटं आपण हे जे पाणी आहे हे छान असं उकळून घेणार आहोत। तुम्ही पाहत असाल तर मस्त अशी उकळी आलेली आहे पाण्याला आणि गूळसुद्धा आपलं वितळलेलं आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये आपण 1 वाटी जे भाजलेलं तांदळाचं पीठ घेतलेलं होतं ते घालणार आहोत आणि ते आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। मस्त असा रंग आलेला आहे, अप्रतिम असं सुगंध येत आहे आणि हे मिश्रण जे आहे आपलं आता घट्ट पण झालेलं आहे बऱ्यापैकी। तर आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा वेलची आणि जायफळ पूड घालणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत, परत एकदा चांगलं एकजीव करून घेणार आहोत। आणि त्याच्यानंतर हे जे मिश्रण आहे हे आपल्याला परातामध्ये काढून घ्यायचं आहे। 5 मिनटासाठी आपल्याला हे परातामध्ये काढून थंड करत ठेवायचं आहे। आपलं इथे मिश्रण तयार झालेलं आहे। तुम्ही पाहत असाल तर परफेक्ट असं टेक्स्चर आलेलं आहे, मस्त असा रंग आणि सुगंध तर अप्रतिम येत आहे, ह्याची चवसुद्धा अप्रतिम आहे।
तर आता आपण हे 5 मिनिटं थंड करत ठेवणार आहोत। इथे आपली 5 मिनिटं झालेली आहेत आणि ड्राई फ्रूट्स लावून आता आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहत असाल तर काय टेक्सचर आलेला आहे आणि रंग सुद्धा अप्रतिम आलेला आहे। कोणाला समजणार सुद्धा नाहीत की हे तांदळापासून बनवलेले लाडू आहेत आणि खूप सुंदर आणि अप्रतिम असे हे लाडू लागतात। तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तुम्ही पाहत असाल तर किती सुंदर असे हे लाडू तयार झालेले आहेत। आपण इथे आता सगळे लाडू तयार करून घेतलेले आहेत। आता आपल्याला या लाडवांना 5 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे। तर मी इथे मोदक पात्र घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी आपलं गरम झाल्यानंतर 5 मिनिटासाठी आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत लाडू। त्याने ह्या लाडवाची चव जी आहे ती अजून द्विगुणित होते। तर आता इथे 5 मिनिटं आपली झालेली आहेत आणि 5 मिनिटं झाल्यानंतर आपण गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही पाहत असाल तर इथे आपले भाजणीचे मुटके तयार झालेले आहेत। अप्रतिम अशी चव, सुंदर रंग आणि सुगंधसुद्धा मस्त येत आहे। तर तुम्हाला आजची नागपंचमी विशेष भाजणीच्या मुटक्यांची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा। नवीन रेसिपी घेऊन परत एकदा भेटू। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं सुरक्षित रहा।